एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजापूर वेसेथील धक्कादायक प्रकार कत्तलखाना चालवणाऱ्यांविरोधात बातमी लावल्यानं पत्रकारांवर झाला जीवघेणा हल्ला. 25 ते 30 गुंडांनी भरचौकात पत्रकार विजय बाबर यांच्यावर केला हल्ला. हल्ल्यात पत्रकारासह 2 जण गंभीर जखमी, तर जखमींवर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. सर उपर जाऊया. मी येताना गाडी येताना त्या गाडीला धक्का मारून गाडी अडवून बहुत छान आपण राय मालिका म्हणून ती मारहाण करायला सुरू केली. नाही सोलापूरवर कत्तलखान्यासंदर्भात आम्ही मालिका चालू केली होती. त्याची दखल घेऊन पोलीस प्रशासनानं 2 दिवसापूर्वी काल परवा धाडी टाकून जवळपास 3 ठिकाणची 47 जनावरं आणि इतर असं सगळं गाई म्हशी असे जप्त केले. त्या रागातून कुरेशी समाजाने येताना तिथून कुरेशी समाजाचे नेते आणि तिथे लोकांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता. मेले म्हणून मारून टाकून निघून गेले होते. जवळपास 20 ते 25 लोकांनी हा हल्ला केलेला आहे. या घटनेचा आम्ही निश्चित करतो. दुकानापाशी बसल्यानंतर चहा घेऊन मी पुढे गेलो आणि बाबर आणि ते दोघं तिथं गाडी आणायला गेले होते. त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला. हे हल्ला करणे म्हणजे आम्ही बिनदासपणे बेकायदेशीर कामं करणारच, अवैध कत्तली करणारच आहोत. तुम्ही काय करू शकत नाही, तुम्हालाच आम्ही सोडत नाही, आम्हाला तुम्हाला कापू अशा प्रकारची भावना या ठिकाणी दिसून येत आहे. एका पत्रकारावर, एक समाजसेवकावर. जर त्या ठिकाणी मी जर 5 मिनिटं राहिलो असं मला असं की हल्ला झाला असता असं या ठिकाणी मला वाटतंय. शेठ यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, सदर हल्ल्याचा पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हल्लेखोरावर जास्तीत जास्त कडक कारवाई करावी अशी या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं मी मागणी करतो. न्यूज रिपोर्टर तुकाराम जाधव, शिवनेर प्राईम, सोलापूर.